नमस्कार, मी प्रणिता बोरसे. आपण पाहत आहात TV9 मराठी आणि बुलेटिन मध्ये पाहणार आहोत महाफास्ट 50 बातम्या. कोल्हापुरात शक्तीपीठ महामार्ग विरोधी कृती समितीकडून 18 जूनला महामोर्चाचं आयोजन. महामोर्चाला इंडिया आघाडीचा पाठिंबा, तर सत्ताधाऱ्यांकडूनही शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी. शक्तीपीठ महामार्ग कोणत्याही परिस्थितीमध्ये रद्द केला जाणार, मंत्री म्हणून जेवढी ताकद लावता येईल तेवढी लावणार. शक्तीपीठ महामार्गावर मंत्री हसन मुश्रीफ यांची प्रतिक्रिया. रस्ता उपलब्ध असताना शक्तीपीठ महामार्गाची गरज आहे का? जनतेला शक्ती मिळणार नसेल तर शक्तीपीठ महामार्ग कशासाठी? छत्रपती शाहूंचा सरकारला सवाल. वायकरांच्या नातेवाईकानं ईव्हीएम अनलॉक करणारा फोन वापरला, वनराई पोलिसांना उमेदवारांचा जबाब. मंगेश बंडलकर आणि निवडणूक आयोगाचा एकनोर ऑपरेटर दिनेश गुरव यांच्या विरोधात गुन्हा दाखल. कोकण पदवीधर निवडणुकीच्या प्रचारार्थ उपमुख्यमंत्री फडणवीसांचा आज ठाण्यात मेळावा. महायुतीचे उमेदवार निरंजन डावखरे निवडणुकीच्या रिंगणात. कलिना मध्यवर्ती ग्रंथालय भूखंड गैरव्यवहार प्रकरणी छगन भुजबळांना मुंबई सत्र न्यायालयाची तंबी. पुढील सुनावणीला हजर रहा, अन्यथा वॉरंट बजावणार, न्यायालयाच्या सूचना. पूर्व विदर्भात ठाकरे गटाकडून विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू. ठाकरे गटाचे संपर्क प्रमुख भास्कर जाधव आज घेणार पदाधिकाऱ्यांची बैठक. मुंबईतील मालाडमध्ये आज ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक. आदित्य ठाकरेंच्या उपस्थितीत शिक्षक पदवीधर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठक होणार. 24 जून पासून लोकसभेचं विशेष सत्र. विशेष सत्रात लोकसभा अध्यक्ष आणि उपाध्यक्षाची निवड केली जाणार. उपाध्यक्ष पदासाठी विरोधकांकडून उमेदवार दिला जाणार. यापुढे इस्लामपूर वाळवा मतदारसंघावर विशेष लक्ष राहणार. कोणाच्या तरी दबावाखाली राहण्याचे दिवस संपले. विश्वजित कदम आणि विशाल पाटलांचं अप्रत्यक्षपणे थेट जयंत पाटलांना आव्हान. शरद पवार गटाकडून हडपसर विधानसभा मतदारसंघासाठी उमेदवार ठरल्याची चर्चा. कार्यकर्त्यांच्या व्हॉट्सअप स्टेटसवर प्रशांत जगतापांचा भावी आमदार असा उल्लेख. लोकसभा निवडणुकीत मुंबईत गद्दार विरुद्ध खुद्दार अशी लढाई होती. समोरच्या छातडावर नाचून विजय मिळवला. ठाकरे गटाचे आमदार अजय चौधरींची प्रतिक्रिया. पुढील एक वर्षात अरविंद सावंत पुन्हा कॅबिनेट मंत्री बनणार. माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिले केंद्रातील सत्ता पलटण्याचे संकेत. राष्ट्रवादीचे खासदार प्रफुल्ल पटेल आज गोंदिया जिल्ह्याच्या दौऱ्यावर. प्रफुल्ल पटेल राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधणार. सिंधुदुर्ग नंतर आता रत्नागिरीत बॅनर वॉर सुरू. बाप बाप होत आहे, झुंड में तो कुत्ते आते है, शेर अकेला आता है. उदय सामंतांच्या पाली गावात लागले भाजपचे बॅनर. निलेश लंकेंचे तुळजापूरमध्ये जायंट किलर अशा आशयाचे बॅनर्स. खासदार झालेल्या निलेश लंकेंना कार्यकर्त्यांनी दिल्या शुभेच्छा. पोलीस आणि SRPF भरती एकाच दिवशी घेण्याचा सरकारचा निर्णय अन्यायकारक. पावसाळ्यात सरकारनं परीक्षा रद्द करावी, प्राध्यापक विठ्ठल कांगणेंची मागणी. पालखी मार्गातील दिवे घाटात अनेक ठिकाणी दरड कोसळण्याची भीती. पालखीचं प्रस्थान काही दिवसांवर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने उपाययोजना करण्याची मागणी केली. पालखी सोहळ्यात वारकऱ्यांच्या आरोग्य सेवेसाठी 3906 आरोग्य कर्मचारी तैनात असणार. पालखीसोबत फिरते आरोग्य पथक, तर पालखी मुक्कामाच्या ठिकाणी फिरते दवाखाने असणार. हिजाब बंदीच्या निर्णयाविरोधात विद्यार्थिनींची मुंबई हायकोर्टात धाव. NG आचार्य आणि DK मराठे महाविद्यालयाविरोधात याचिका. 19 जूनला सुनावणी होणार. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समितीकडून तयारी सुरू. सर्व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची 22 जूनला बैठक होणार. मध्य रेल्वेकडून 2 महिन्यात विनातिकीट प्रवाशांकडून 63.62 कोटींचा दंड वसूल. विनातिकीट प्रवाशांना रोखण्यासाठी लोकल मेल एक्सप्रेस मध्ये सखोल तपासणी. मुंबई विद्यापीठातर्फे राष्ट्रीय धोरणाचा प्रसार करण्यासाठी विशेष कार्यशाळा. आदिवासी बहुल भागात 2 दिवसीय कार्यशाळा. विद्यार्थी, शिक्षक आणि शासकीय अधिकाऱ्यांचा सहभाग. पुणे महापालिका शिक्षकांच्या आरोग्य तपासणीवरून गोंधळ. पवित्र पोर्टलच्या माध्यमातून 200 शिक्षिका आरोग्य तपासणीसाठी हजर, मात्र दवाखाना दुपारी बंद असल्याने गोंधळ. पुणे विमानतळाची धावपट्टी वाढवण्याचा प्रश्न निकाली लागण्याची शक्यता. राज्य सरकारची प्रस्तावाला मंजुरी. अंतिम मंजुरीसाठी प्रस्ताव संरक्षण विभागाकडे. पिंपरी चिंचवड शहरात कॉलरा रुग्णांची संख्या 7 वर. एकाच दिवशी आढळले 4 रुग्ण. रुग्णांवर VCM आणि भोसरी रुग्णालयात उपचार सुरू.
राज्यात पुढील 3 दिवस विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज. आज विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि तळ कोकणासाठी येलो अलर्ट जारी. बुलढाण्याच्या लोणार मधील बीबी परिसरात जोरदार पाऊस. पावसामुळे शेतकरी वर्गात आनंद. अनेक ठिकाणी नदी नाले प्रवाहित. बुलढाण्यातील गाडेगाव खुर्द ते सुकळी पानंद रस्त्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान. पावसाने पाणी शेतात शिरल्यानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. नुकसान भरपाई देण्याची मागणी. बुलढाण्यात शेतकऱ्यांकडून पारंपरिक पद्धतीनं पेरणीला सुरुवात. पेरणीयोग्य पाऊस झाल्यानं बळीराजा सुखावला. जिल्ह्यात 7 लाख हेक्टरपेक्षा जास्त पेरणीचं नियोजन. ठाण्यातील शहापुरात गेल्या काही दिवसांपासून पावसाची दडी. परिसरातील शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट. अहमदनगरच्या शिर्डी परिसरात पेरणीयोग्य पाऊस न झाल्यानं सोयाबीन पेरणीसह कापूस लागवड रखडली. शेतकऱ्यांना अद्याप समाधानकारक पावसाची प्रतीक्षा. अहमदनगरमधील भंडारदरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पावसाची प्रतीक्षा. भंडारदरा निळवंडे धरणानं तळ गाठला. बुलढाण्याच्या गंधारीमध्ये पाटबंधारे विभागाचा भोंगळ कारभार समोर. तलावाच्या कॅनलचे गेट न लावल्यानं लाखो लिटर पाणी वाया. शेतात पाणी गेल्यानं शेतीचं नुकसान. सोलापुरात बंद पडलेल्या एसटी बसला प्रवाशांचा देधक्का. शहराच्या मुख्य चौकात बस बंद पडल्यानं वाहतुकीलाही अडथळा. एसटी बसेसच्या दुरावस्थेकडे महामंडळाचं दुर्लक्ष. वाशिमच्या मालेगाव तालुक्यातील अमानवाडी ते मालेगाव रस्ता दुरुस्तीचं काम निकृष्ट दर्जाचं. संबंधित ठेकेदारावर कारवाई करून दर्जेदार रस्ता बनवण्याची मागणी. गोंदियात बकरी ईद निमित्त शांतता समितीची बैठक संपन्न. बकरी ईद शांततेत साजरी करण्याचं पोलिसांचं आवाहन. जिल्ह्यात विविध ठिकाणी नाकेबंदी करण्यात येणार. नागपूरच्या धामणातील चामुंडा कंपनी स्फोटातील मृतांचा आकडा 9 वर. उपचारादरम्यान 4 जणांचा मृत्यू. स्फोटक बनवणाऱ्या कंपनीतील स्फोटात 5 जणांचा जागीच मृत्यू झाला होता. पुणे जिल्ह्यात बनावट खतं आणि बियाण्यांची विक्री करून शेतकऱ्यांची फसवणूक. पुणे विभागात 88 विक्री परवाने निलंबित तर अनेक जणांवर गुन्हे दाखल. रणजी क्रिकेटमध्ये निवड करण्याचं आमिष दाखवून 5 क्रिकेटपटूंची 63 लाखांची फसवणूक. मुंबईतील दोघांविरोधात मालाड पोलिसांकडून गुन्हा दाखल. ठाणे महापालिका क्षेत्रातील अति धोकादायक इमारतींचा पाणी पुरवठा, वीज पुरवठा खंडित. महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या आदेशानंतर प्रशासनाची कारवाई. वर्ध्यात घरातून पळून गेलेले दोन्ही मुलं आई वडिलांच्या स्वाधीन. पुलगाव पोलिसांनी बुटीबोरी पोलिसांच्या सहाय्यानं घेतला पालकांचा शोध. लातूर जिल्ह्यातील हेर विधानसभेचे माजी आमदार टीपी कांबळे यांचं निधन. कांबळे यांच्या पार्थिवावर आज दुपारी लक्कड जवळगा येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार. गोंदियातील साखरटोली परिसरात एका कारची 4 ते 5 दुकानांना धडक. दुकानाचं मोठं नुकसान. सालेकसा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून कारच्या चालकाचा शोध सुरू. पुण्यात लॉजच्या खोलीमध्ये पतीकडून पत्नीचा चाकूने वार करत खून. भारती विद्यापीठ भागातली धक्कादायक घटना. आरोपी पती पोलिसांच्या ताब्यात.